सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। कालेली सरपंचांसह सर्व सदस्यांनी बुधवारी स्वाभिमान पक्षात प्रवेश केलाय। निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रवेशाने माणगाव खोऱ्यात शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगावात शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। कालेली गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी बुधवारी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला। माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करण्यात आला। निवडणुकीच्या तोंडावर माणगाव खोऱ्यातील शिवसेनेला हा मोठा धक्का समजला जातोय। कालेली गावातील परब नाईक व गावातील प्रमुख मानकऱ्यांनी विभागीय अध्यक्ष राजाधुरी, विशाल परब, प्रकाश मोरिये, उमेश परब यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला। माणगाव खोऱ्यात शिवसेनेला एक धक्का बसलेला पाहायला मिळतो। कालेली ग्रामपंचायतीमध्ये सरपंचासह सर्व सदस्यांनी स्वाभिमानमध्ये आज प्रवेश केला। विशाल परब असतील, राजाधुरी या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वासात नारायण राणेंच्या उपस्थितीत आज प्रवेश झालेला आहे। विशालजी काय सांगाल, संपूर्ण कालेली ग्रामपंचायत तुम्ही आज स्वाभिमानमध्ये नेलेली आहेत, शिवसेनेला धक्का दिला आहे, कशा पद्धतीने हा धक्का दिलेला आहे? आज कालेलीची संपूर्ण ग्रामपंचायत सरपंच तिथले शाखा प्रमुख हे संपूर्ण स्वाभिमानमध्ये आलेले आहेत। तिथला 90-95% गाव हा स्वाभिमानच्या पाठीशी राणेसाहेबांच्या पाठीमागे आहे, ठामपणे त्यांनी सांगितलेलं आहे। आमचे विभागाचे प्रमुख राजाधुरी, त्याचप्रमाणे मोहन सावंत, प्रकाश मोरिये आणि मी स्वतः, आम्ही सगळ्यांनी ते मेहनत घेतली, त्यामुळे ह्याच्या पुढे उरली सुरलेली शिवसेनासुद्धा माणगाव खोऱ्यातली आम्ही संपू, एवढं तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो। 4 दिवसापूर्वी पुळासचे सरपंच तू स्वाभिमानचे होते, याला कुठेतरी हायजॅक करून शिवसेनेमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कुठेतरी धक्का देण्याचा प्रयत्न केलेला आहे, आज तुम्ही पुन्हा त्याला प्रत्युत्तर दिलं आहे, कशा दृष्टीने बघता याकडे? आज पुळासचे सरपंच हे फसवणुकीतनं गेलेले आहेत, त्यांच्या पाठीमागे असलेली जनता सगळी आमच्या बरोबर आहे, उपसरपंच आमचा आहे तिथला, त्यांनी जर आमचा 1 घेतला तर आम्ही त्यांचे 100 घेऊ, हे आम्ही आज दाखवून देऊ। येणाऱ्या 2-4 दिवसात आम्ही धक्क्यावर धक्के देऊ, येणाऱ्या 23 तारीखपर्यंत आम्ही चांगला निर्णय आणि नियोजनबद्ध माणगाव खोऱ्यातनं आम्ही चांगलं मताधिक्य देऊ, तुमच्या माध्यमातून सांगतोय। शिवसेना म्हणत होती की आपण माणगाव खोऱ्यात निश्चितच प्रवेश राहू, परंतु सातत्याने शिवसेनेला तुम्ही धक्के द्यायला सुरुवात केली आहेत, भविष्यात कशा पद्धतीने धक्के असतील? आम्ही दर एक दोन दिवसांनी नक्कीच शिवसेनेला धक्का देऊ, तो धक्का विनायक राऊतांना सहन होणार नाही, वैभव नाईकांना सहन होणार नाही, एवढं मी तुमच्या माध्यमातून सांगतो। येणाऱ्या काळामध्ये आम्ही 7-8 गावांमध्ये मोठे प्रवेश घडवून आणू, आम्ही राणेसाहेबांच्या आशीर्वादाने चांगलं लीड देऊ, एवढं मी तुम्हाला सांगतो। आम्ही आता इथं 3 जण आहोत आणि ते 2 जण आमच्यासाठी येणार आहेत, म्हणजे 6 सदस्य आम्ही इथं येणार आहोत शिवसेनेच्यामध्ये स्वाभिमानमध्ये, आणि आमचा रस्त्याची काळली रस्त्याची पूर्णतः चाळण झालेली आहे, गेली 2-3 वर्ष बोमलतो आहे पण रस्त्याकडे कोण दुर्लक्ष करत आहे, तो आज आम्हाला राणे सांगितले की येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण रस्ता आम्ही करून देतो, आश्वासन दिले आहे, तसं तुम्हाला लेखी लिहून देतो, आम्ही म्हटलं लेखी नाही पण आमचा रस्ता झाला पाहिजे, त्यासाठी गावात सगळे लोक एका ठिकाणी झाले आणि त्या ठिकाणी गावापर्यंत निर्णय घेतलेला आहे की आम्ही तुमच्याशी पाठी राहून आमचा रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे, मार्गी लागलं पाहिजे। 100% मतदानाची ग्वाही राणेंना दिलेली आहे, हो देतो। अभिषेकजी काय सांगाल, एकंदर आज बघता कालेलीसारखा संपूर्ण गाव जो सदस्य जे आहेत सरपंच प्रवेश करतो आहे, भविष्यामधील ही विजयाची नांदी म्हणायला हरकत नाही का? 100% आम्ही माणगाव खोऱ्यातनं या विजयाची नांदी सुरुवात करणार आहोत, आणि गेले कित्येक वर्ष शिवसेनेचा माणगाव खोरे बालेकिल्ला राहिलेला आहे, माणगाव खोऱ्यातील जनता कंटाळलेली आहे या आजच्या या कालेली गावातनं आपल्याला दिसून येईल। अजून म्हणताय काही प्रवेश आहेत, प्रत्यक्षात माणगाव खोऱ्यातील अनेक जे मुद्दे होते या विकासाच्या मुद्द्यावर मागच्या वेळी राहत असतील वैभव नाईकांनी मतं घेतलेले होते, हे लोक येतात त्यामुळे ह्या लोकांचं कुठेतरी भ्रमनिराश झाल्यासारखं तुम्हाला वाटतोय का? 100% तिथे आमच्या माणगाव खोऱ्यामध्ये वनसंज्ञा आहे, आकारी पड आहेत, अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे, एकही प्रश्न सोडवलेला नाही आहे। हत्तींचा प्रश्न आहे, हत्तींचा प्रश्न जरी त्यांनी मिटवण्याचा प्रयत्न असं सांगितलं तरी तो पण राणेसाहेबांच्याच माध्यमातून केलेला प्रयत्न होता, आणि आज तिथे आज जे गौरेडे वगैरे जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा हा प्रश्न कायमच प्रलंबित आहे, त्यामुळे माणगाव खोऱ्यातील जनता ही शिवसेनेला कंटाळलेली आहे, येणाऱ्या काळात आम्ही हे सगळं चित्र बदललेलं दिसेल, नक्कीच दिसेल। सगळ्यात मोठी बातमी विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली कालेलीच्या सर्व सदस्यांनी आणि सरपंचांनी नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आज स्वाभिमानमध्ये प्रवेश केला पाहायला मिळतो। पुळास ग्रामपंचायतच्या सरपंचाची जो प्रवेश झाला तो फसून झाला, मात्र भविष्यात सेनेला या निवडणुकीत जोरदार धक्के देऊ असा दावा विशाल परब यांनी केलेला पाहायला मिळतो कॅमेरा।